भाजपाचा पाडाव करण्यासाठी सोलापुरातील जनता उत्सुक असून लोकसभा विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आल्याशिवाय राहणार नाही अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी व्यक्त केली. अलीकडे पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत 3 राज्यातून काँग्रेसनं बाजी मारली. मतदारांच्या बदलत्या मानसिकतेतून लोकसभा विधानसभा निवडणुकीतील राज्याचं चित्र काय असू शकतं अशा प्रश्नाला उत्तर देताना माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने बोलत होते. केंद्र आणि राज्यातील सरकार हे केवळ बोलघेवडे निघालं. लोकांच्या समस्या वाढत चालल्या आहेत. त्याचा परिणाम 3 राज्यात दिसून आला. इथे राज्यातही अशीच अस्वस्थता आहे. शहरात पालिकेतला कारभार हा लाजीरवाणा म्हणावा लागतो. यातूनच सोलापूरकर भाजपाच्या पाडावासाठी उत्सुक असल्याचं दिसतं. दक्षिणचा गड आपण जरूर लढू आणि सर देखील करू अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांनी दिली आहे. बीजेपीचा एकच नारा होता की काँग्रेस मुक्त भारत. काँग्रेस मुक्त भारत ही त्यांची वल्गना जातीशी चुकीची होती. तुम्ही गरिबी मुक्त भारत, रोटी कपड्यावर मकान भारत किंवा रोजगार भारत, रोजगार मुक्त केलाय तुम्ही, असं कुठलंच नाही. लोकांना नाही आवडलं की लोकांना विरोधी पक्ष हवाच असतो. त्याच्यामुळं काँग्रेसमुक्त भारत आणि एकाच कुटुंबाला तुम्ही नेहमी टार्गेट करता, गांधी कुटुंबावर टार्गेट करता तुम्ही. गांधी कुटुंब का फार मोठं नाही आहे. त्यांचा परिवार एक परिवार, एक आई आणि एक मुलगा, आणि त्याच्यावर तुम्ही किती वर्ष टार्गेट करत असता ते लोकांना आवडत नाही. आणि तुम्ही विकासाचं बोलत नाही, मोठ्या मोठ्या घोषणा केला त्याचा पाठपुरावा तुम्ही करत नाही. पेट्रोलचा भाव असू दे, डिझेलचा भाव असू दे, GST असू दे, नोटाबंदी असू दे, बुलेट ट्रेन असू दे, अनेक असे आहेत की जे अनेक विषय आहेत की लोकांना समजतात ते, पण लोक हे मताच्या पेटीत रूपांतर करून आज दाखवलेलं आहे. 3 राज्यामध्ये या निवडणुका झाल्या सगळ्या भारताला माहीत होतं की तिन्हीकडं काँग्रेसचं सरकार येणार. परवाच्या झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये हा निवडणूक हे लोकांच्या लक्षात आलं की आपण आता ही झालेली आहे, आपण केलेली आहे चूक, आता आपल्याला सुधारायला संधी आहे. पण परतसुद्धा सोलापूर जिल्ह्यामध्ये हा इतिहास घडेल एवढंच मी आज निश्चितपणे तुम्हाला सांगतो. सर, आपल्या उमेदवारीकडे कार्यकर्ते समर्थकांचे डोळे आहेत. मी माझी उमेदवारी आदरणीय काँग्रेस कमिटीचे राहुलजी गांधी, काँग्रेस कमिटीचे महाराष्ट्र अध्यक्ष आदरणीय अशोकरावजी चव्हाण, आदरणीय सुशीलकुमार शिंदेसाहेब त्यांनी पार्टीला उमेदवारी देतील. मी त्याचं प्रामाणिकपणे काम करील. मी झोबारतो का नाही सांगता येत नाही, पण मी काँग्रेस सोडून जाणार नाही. काँग्रेसने उमेदवारी दिली तर निश्चितपणे ही निवडणूक लढवीन आणि सगळ्याचा आशीर्वाद मागण्यासाठी, सर्वांना काम करण्यासाठी जनतेसमोर जाण्यास मी तात्पुरतं तयार आहे.